अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निपम पाटील विद्यालय पळासखेडा मिराचे येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक पी भारुडे होते। सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे JDCC बँक मॅनेजर शिंदेसाहेब उपस्थित होते। अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या हस्ते संस्थेचे प्रेरणास्थान आचार्य बापूसाहेब गरुड व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धा व भीमगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। 20 ते 25 विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। शिक्षकांमधून टीटी इंगळे, श्रीमती निलिमा पाटील, मीनाक्षी पाटील मॅडम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मनोगत व्यक्त केले। विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम सर यांनी विस्तृत मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निर्मला खरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन RP पाटील सर यांनी केले। वर्ग व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी जे 2 शब्द सांगणार आहे ते शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र। आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महुसेना छावणी मध्य प्रदेश येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई होते। आंबेडकरांचा बालपणी जातीभेदाचा सामना करावा लागला। हिंदू मौर्य जातीच्या नावाने त्यांच्या कुटुंबाला उच्च वर्गाने, अस्पृश्य नावाने त्यांच्या कुटुंबाला म्हणून पाहिले। त्यांची आपले शिक्षण एल्पिन्स्टन हायस्कूल मधून 1908 मध्ये शांत चित्तने ऐकावे ही माझी नम्र विनंती। शिक्षणाची अखंड पेट ती मशाल हाती, शिका संघटित वा संघर्ष करा, मुखी नारा राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा। आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महुसेना छावणी मध्य प्रदेश येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई। आंबेडकरांना बालपणी जातीभेदाचा सामना करावा लागला। हिंदू मौर जातीच्या नावाने त्यांच्या कुटुंबाला उच्च वर्गीय अस्पृश्य म्हणून पाहिले। त्यांनी आपले शिक्षण एल्पिन्स्टन हायस्कूल मध्ये 1908 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। धन्यवाद। जगदीश शंकर साबळे, आज मी तुम्हाला 6 डिसेंबर म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन त्याबद्दल मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयावर एक कविता म्हणून दाखवणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। 14 रतड्याचे पाणी 9 शक्ती मानवानी, 14 रतड्याचे पाणी 9 शक्ती मानवानी, या शक्ती मागे मूर्ती भीम काय देई स्मूर्ती, जनू मुख्या सदितली वाणी। 14 रतड्याचे पाणी 14 रतड्याचे पाणी या शक्ती मानवानी, 14 रतड्याचे पाणी 9 शक्ती मानवानी। तेजा बदलाचे झाले दीनांना प्रेरित केले, अन्यायासाठी लढून 9 शक्ती मानवानी, 14 रतड्याचे पाणी 9 शक्ती मानवानी, 14 रतड्याचे पाणी। 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील बहु गावी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ व आईचे नाव भीमाबाई होते। 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विद्यापीठाची
मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली. बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी विदेशातून अर्थशास्त्राची डॉक्टरल पदवी मिळवल्या. व्यासपीठावरील उपस्थिती येथे असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे सर्व मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वांनी गाव खेड्यात मोठमोठे शहरात बाबासाहेबांचे मोठमोठे पुतळे बघितले असतीलच. उजव्या हाताने अंगुली निर्देश याचा अर्थ असा की शिका, संघटित होत व्हा आणि संघर्ष करा, असं सर्व दीन दलितांना व सर्व मानव जातींना हा मोलाचा संदेश बाबासाहेबांनी दिला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचे शिक्षण खूप प्रतिकूल परिस्थितीत केले. त्यांनी मॅट्रिक, BA, MA, PhD, DLIT अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या. त्यांची शिक्षणाची गोडी बघून बडोदा संस्थानने त्यांना अमेरिका व लंडन मधील विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. बाबासाहेबांनी सर्वांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. असा गोर गरीब व दीन दलित समाजाचे न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. समाज सुधारक होते. डॉक्टर बाबासाहेबांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. आपला देश स्वतंत्र झाल्यावर ते भारताचे पहिले न्यायमंत्री बहिष्कृत भारत आणि समता असे पाक्षिक साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदिका शांतीलाल पांडे. आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने एक गीत सादर करीत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, कोणी झालाच हो कोणी झालाच हो कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, दिन दुबड्या चिडवून सुस्ती, चादर वळणाची चिरवून मस्ती, दिन दुबड्या चिडवून सुस्ती, चादर वळणाची चिरवून मस्ती. कधी हरला ना हो कधी हरला ना हो कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती, असा पहिलवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, ज्याच्या घटनेवर चाले राजा, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले राजा, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. कुबेरालाई हो कुबेरालाई हो कुबेरालाई. शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूपच प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मॅट्रिक, BA, PhD अशा अनेक पदव्या घेत DLIT ही पदवी संपादन केली. बाबासाहेबांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडन मधील विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे जबरदस्त संदेश दिला. त्यांनी आपल्या गोर गरीब दीन दलित जनतेच्या समाजाच्या लोकांच्या कल्याणास न्याय व हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यावर ते स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री झाले. मी आज तुम्हाला आईवर गाणं म्हणून दाखवत आहे. आता सध्या ट्रेंडिंगला ते गाणं परत चालते. ऊचा हे भवन, ऊचा मंदिर, ऊची है शान मैया तेरी, चरणों में झुके बादल भी तेरे, पर्वत पे लड़े सैया तेरी,
थे काल रात्रि कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं हे काल रात्रि कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं जैसे धारा और बगिया जैसे फूल और कलिया मेरे इतना ज्यादा पास है तू जब कभी मैं लड़खड़ाया दस दिशाओं से तूने संभाला मेरे इतना ज्यादा पास है तू खिल जाती है सूखी डाली अंगना पे तेरी पड़ती है चोली मेरे इतना ज्यादा पास है तू हे काल रात्रि कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं तेरी मंदिरों में माई जो तो मैंने क्या जलाई पड़ गया मेरे घर में उजाला क्या बताऊँ माया तेरी जब कभी मैं लड़खड़ाया दस दिशाओं से तूने संभाला तेरी मेहर है मेहरा वाली हे काल रात्रि कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं सपान पड़ल मन त्यात चगड़ल तड़ागड़ाच्या मानसा तुला वरती काढल तुला वरती काढल तुझ वजन वाढल भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच माझ्या जातीच जातीच तोरण शिव जातीच माझ्या जातीच जातीच तोरण शिव जातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच भीम रसो तो लावाचा धुमदळाड आवाज भीम रसो तो लावाचा धुमदळाड आवाज सोन्यातण्याची ती भूज लिल हिंदू कोडविल नाही झालं त्याच बीज लिल हिंदू कोडविल नाही झालं त्याच बीज भीम बॉम्ब हायड्रोजन तुम धडाड आवाज तुम धडाड आवाज गज सभा गोल मेज गाण भीमाच्या कीर्तीच सार जन हे गातील पोट करून छातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच माझ्या जातीच जातीच तोरण शिव जातीच माझ्या जातीच जातीच तोरण शिव जातीच भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच जाता जाता एवढे सांगे होतास यासारखा बाबा आमचा नव्हती त्याला कोणाची भीती होतास यासारखा बाबा आमचा नव्हती त्याला कोणाची भीती अरे होऊन गेले जरी वर्ष किती आजही बोलावती ते आम्हाला चैत्यभूमीची माती चैत्यभूमीची माती बरोबरीने काम करण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं बघा स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा बाबासाहेब स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये कायदे मंत्री होते त्या कायदे मंत्री पदाचा बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला आहे की माझं म्हणणं जर सरकारला मान्य नसेल तर मी या मंत्रिपदाचा राजीनामा देतो तर स्त्रियांसाठी राजीनामा देणारे पहिले मंत्री बाबासाहेब आंबेडकर होते या देशातल्या जेवढ्या स्त्रिया आहे मग ते डॉक्टर असतील इंजिनियर असतील राष्ट्रपती असतील मुख्याध्यापक असतील ते सर्व बाबासाहेबांची बदल होते बाबासाहेबांचं कार्य ही तुलनाही करायचीच म्हटली तर आपल्याला करता येईल कारण की ती अथंग समुद्रासारखी आहे त्यांचं कार्य जेवढं तुम्ही सांगणार ते कमीच पडणार आता सांगितलं सरांनी की बाबासाहेब हे
यांनी जे कार्य केलंय ते फक्त एका समाजाकरता किंवा एका व्यक्तीकरता, तर ते सर्व समाजाकरता झटले, सर्वांकरता त्यांनी आपलं कर्तृत्व दिलं आणि त्यामुळेच आपण एवढे शिकू शकलो, समानतेत वागू शकतोय, माणूस हा माणसारखा राहतोय. तर तसंच इंगळे सरांनी सांगितलं की आमचा येडू सरपंच झाला, कशामुळे झाला तर ही बाबासाहेबांची पुण्य. सरपंचच नाही, मी तर म्हणतो की राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा आपल्या देशातील उच्च पदावर जाण्याची क्षमता ही बाबासाहेबांमुळेच मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. सर्वप्रथम मी बापूसाहेब गजाननराव गरुड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष असतान आपल्या शाळेतील श्री बारुडे सर यांनी स्वीकारलं, त्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसंच मनोगतामध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री निकम सर, सौ एम डी पाटील मॅडम, सौ निलमा पाटील मॅडम, त्याचप्रमाणे श्री इंगळे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे प्रयत्न केले आणि कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याचप्रमाणे गीत गायन स्पर्धेमध्ये भाग घेतला, तसंच काही विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांचे निबंध देखील जमा झालेले, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.